नवी मुंबई नेटवर्क। अपने अनोखे तैराकी से दांतों तले उंगलियां दबाने को मजबूर करने वाले 12 वर्षीय नील शेखटकर ने बेलापुर से गेटवे ऑफ इंडिया तक बैक स्ट्रोक स्टाइल में 26 किलोमीटर तक का सफर मात्र 5.5 घंटे में तय करके एशिया बुक ऑफ रिकॉर्ड्स का अनोखा रिकॉर्ड अपने नाम दर्ज करवाया है। बैक स्ट्रोक का 26 किलोमीटर का सफर तय करने वाला नील शेखटकर 12 वर्ष आयु कैटेगरी में लॉन्गेस्ट सोलो ओपन वाटर सी बैक स्ट्रोक कर एशिया का सबसे पहला तैराक बनकर साबित हुआ है। स्विमिंग एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र के निगरानी में नील ने नवी मुंबई बेलापुर जेटी से रात 12:54 पे समुद्र पे छलांग लगाकर ऐसी रफ्तार पकड़ी कि नामुमकिन से बैक स्ट्रोक स्विम कर सुबह गेटवे ऑफ इंडिया में 6:24 पे पहुंचकर एशिया बुक ऑफ रिकॉर्ड का अनोखा कीर्तिमान हासिल कर नवी मुंबई का नाम फिर एक और बार सुनहरे अक्षरों में दर्ज करवाया है। 12 आयु वर्ष कैटेगरी में लॉन्गेस्ट सोलो ओपन वाटर सी बैक स्ट्रोक कर एशिया बुक ऑफ रिकॉर्ड में नाम दर्ज करवाने के उपरांत नील शेखटकर अपने पिता सचिन शेखटकर के साथ मुंबई स्थित सिद्धिविनायक मंदिर पहुंचे, जहां उन्होंने गणपति बप्पा का दर्शन लेकर उनका आशीर्वाद ग्रहण किया, जहां उनके साथ पूर्व नगर सेवक सोमनाथ वास्कर, समाज सेवक मिलिंद सूर्यराव आदि मौजूद रहे। इस अनोखे कीर्तिमान को हासिल कर नाम गौरवान्वित करने के लिए मुंबई पुलिस के सिंघम एसीबी के एडीजी विश्वास नागरे पाटिल ने नील शेखटकर से मुलाकात कर उसका अभिनंदन किया। बता दें कि विश्वास नागरे पाटिल अपने फिटनेस, डेडिकेशन और मेहनत के लिए जाने जाते हैं। यही कारण है कि इस कीर्तिमान को हासिल करने के लिए उन्होंने नील के मेहनत और डेडिकेशन की सराहना कर उसका अभिनंदन किया। नवी मुंबई नेटवर्क से बात करते हुए विश्वास नागरे पाटिल ने नील को छोटे हीरो की उपमा देते हुए कामना की कि वह आने वाले भविष्य में कॉमनवेल्थ गेम और ओलंपिक गेम में भारत का प्रतिनिधित्व कर देश का नाम गौरवान्वित करे। नील सचिन शेखटकर हा 13 वर्षाचा युवा, अतिशय मोठी अशी कामगिरी त्यांनी केलेली आहे स्पोर्ट्सच्या क्षेत्रात। स्विमिंगमध्ये बॅकस्ट्रोकच्या स्विमिंग पद्धतीमध्ये 26 किलोमीटरचा बेलापूर जेटीपासून ते गेटवे ऑफ इंडियापर्यंतचा जो स्विमिंगचा टप्पा आहे तो 5:30 त्यांनी पूर्ण केलेला आहे, जे एक जागतिक रेकॉर्ड आहे। आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान आहे आणि भविष्यकाळात हा आपला हिरो, छोटा हिरो निश्चितपणे देशासाठी कॉमनवेल्थ किंवा ऑलिम्पिकसारखे मेडल आणेल अशा पद्धतीच्या त्याला शुभेच्छा देऊयात। सगळ्यांना सार्थ अभिमान आहे आणि या छोट्या बालवीराला खूप खूप शुभेच्छा। इतना ही नहीं, इस दौरान एनसीपी नेता व विधायक शशिकांत शिंदे ने भी नील शेखटकर को इस कीर्तिमान को हासिल करने के लिए उसका अभिनंदन कर उसके हौसले और लगन की सराहना की। शशिकांत शिंदे ने नवी मुंबई नेटवर्क से बात करते हुए नील के कड़े लगन, जिद और आत्मविश्वास के बल पर हासिल किए गए कीर्तिमान की सराहना करते हुए कहा कि भविष्य में एक नहीं ऐसे अनेकों रिकॉर्ड नील अपने नाम दर्ज करवाएगा। महाराष्ट्राचा मान आणि भारताचा अभिमान, चिरंजीव नील सचिन शेखटकर याचा पहिल्या प्रसंग मी मनापासून अभिनंदन करतो। आशिया वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांनी एक विक्रम केला। सचिन शेखटकर हा माझ्या बाजार समितीतला माझा सहकारी, त्यांचा हा चिरंजीव, 11 वर्षाचा हा आमचा मुलगा एका जिद्दीने वडिलांच्या आईवडिलांच्या मार्गदर्शनाखाली एक प्रेरित होऊन अनेक वर्ष या स्विमिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्पर्धेमध्ये भाग घेत होता। त्याने बेलापूरच्या खाडीपासून ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत 26 किलोमीटरचं अंतर हे बॅकस्ट्रोकवर म्हणजे उलटं पोहत 6 तास आणि वरती काही मिनटं लागली ते पार केलं। खरं म्हटलं तर उलटं पोहण्याचा हा विश्वविक्रम आहे
आणि तो रेकॉर्ड या 11 वर्षाच्या आमच्या मुलाने केला याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे. आणि मला माहिती आहे की आशिया बुकमध्ये त्याचं हे वर्ल्ड रेकॉर्डचं नाव झालेलं आहेच, पण येणाऱ्या काळामध्ये भारताला आणि महाराष्ट्राला एक स्विमिंगमधला चांगला गुणवंत अशा प्रकारचा खेळाडू मिळाला याचा आनंद आहे. भविष्य काळामध्ये अशा प्रकारचे रेकॉर्ड तो ब्रेक करेलच, परंतु भारताला या स्पर्धेमध्ये सुद्धा निश्चितपणाने त्या मेडल मिळवून देईल अशा प्रकारच्या अपेक्षा आहेत. आणि म्हणून माझ्या या तरुणाला नीलला मी मनापासून शुभेच्छा देतो. भविष्य काळामध्ये याहीपेक्षा उत्तुंग कामगिरी करून आम्हाला त्याचा सन्मान करण्याचा अभिमान वाटावा, असं कार्यक्रम करण्याची संधी मिळावी अशी सदिच्छा देतो. उन्होंने आगे कहा की नील को अगर आर्थिक मदद की जरूरत पड़ी तो महानगरपालिका और सरकार के माध्यम से जरूर मदत मुहैया करवाई जाएगी. मी त्याच्याबद्दल त्यांनी तो प्रस्ताव तयार करून दिला तर नवी मुंबई महानगरपालिका असेल किंवा आमचं राज्य शासनाचं त्या विभागामध्ये त्या विभागातून निश्चितपणाने उदयमुख खेळांच्या संदर्भामध्ये खेळाडूंच्या संदर्भातून जी मदत लागते ते करण्याचा प्रयत्न शेवटी करत असतो. आपण बालेवाडीमध्ये बघितलं असेल की अशा पद्धतीने आशिया ऑलिम्पिकमध्ये नावगौली करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचं शिक्षण आणि त्याचं प्रशिक्षण देण्याचं काम होतं, तशी आर्थिक मदत सरकार करतं, तशाच पद्धतीने याच्यासाठी सुद्धा प्रयत्न 100% करू आणि त्या सर्व याच्यातून भविष्य काळामध्ये त्याला यश मिळवण्यात सर्वांचं हातभार लावण्याचा प्रयत्न. वही नील के पिता सचिन शेकटकर ने कहा की जेलीफिश काटने के बाद भी नील ने अपना हौसला नहीं खोया और हार नहीं मानी, बल्कि रिकॉर्ड 10 करवाने का अपना जोश कायम रखा, जिसे देखकर आज उन्हें बेहद अभिमान है. नील सचिन शेकटकर वय वर्ष 12 माझा लहान मुलगा. मागील वर्षी त्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी बेलापूर जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया नवी मुंबई हे 26 किलोमीटरचं डिस्टन्स 5 तास 32 मिनिटात बॅकस्ट्रोकने पूर्ण करून एक विश्वविक्रम केलेला आहे. त्यामुळे या विश्वविक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतलेली आहे. अतिशय सोपं नव्हते ही गोष्ट. बॅकस्ट्रोक करणं म्हणजे स्विमिंग प्रकारातला हा खूप अवघड समजला जाणारा प्रकार आहे. त्याला लाईनिंग लेंथ लागते, मागचं काहीच दिसत नाही. एवढं मोठं आव्हान असताना त्यांनी रोजची 8-8 तास प्रॅक्टिस केलेली आहे स्विमिंग पूलमध्ये. याचं श्रेय मी त्याचे सर गोकुळ कामत सर, अमित आवळे सर, किशोर पाटील सर आणि संदीप यादव सर यांना देतो. तसेच नीलच्या मम्मीने यासाठी खूप काळजी घेतलेली आहे नीलच्या आहाराची. तिने दिवसरात्र बघितलं नाही, अतिशय वेळेला त्याला जे पाहिजे ते जे लागेल ते फूड तिने प्रोव्हाइड केलेलं आहे. चॅलेंज हे मूळचं असतं, ते रिस्क असते तेच चॅलेंज असतं. जिथं रिस्क नाही ते चॅलेंज होऊच शकत नाही. ही गोष्ट मी आवर्जून सांगू इच्छितो. आम्हाला रात्री 2:00 उठून आम्ही समुद्रात जायचो उरांच्या. तिथं त्याला जेली फिशनी बाईट केलं होतं. एवढं जेली फिशनी बाईट करूनसुद्धा ह्या मुलांनी त्याचा उत्साह कमी होऊ दिलेला नाही आहे की पप्पा मला हा इव्हेंट करायचाच आहे, कोणत्याही परिस्थितीत मी हा वर्ल्ड रेकॉर्ड केल्याशिवाय राहणार नाही, ही त्याची जिद्दच होती. आणि ज्यावेळेस त्याचं एम निश्चित होतं त्यावेळेस त्याला किती अडथळे आले तरी त्यांनी ते पूर्ण करून दाखवले. भाई उन्होंने आगे कहा की अब उनका अगला लक्ष्य है की नील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में अपना नाम दर्ज करवा कर देश का नाम गौरवान्वित करे. 10 वर्षाच्या 11 वर्षाच्या मुलाला समुद्रात सोडणं एकटच, मध्यरात्री 1:00 त्यांनी उडी घेतली होती जे बेलापूर जेट्टी येते. ठीक आहे, भीती होती, पण कुठंतरी आम्हाला आशाही होती की हा वर्ल्ड रेकॉर्ड तो अटेम्प्ट करणारच. नक्कीच त्याचा आत्मविश्वास खूप मोठा आहे आणि त्यांनी आत्ताच सांगून ठेवलेलं आहे मला पुढं गिनीज रेकॉर्डमध्ये नाव नोंदवायचंच आहे. त्यासाठी आमची पूर्ण पुढची तयारी चालू आहे. आम्ही पुढचं नियोजन केलेलं आहे. फक्त आता आम्हाला थोडीशी मदत सरकारकडून हवी आहे आणि इतर काही जे मदत कार्य करतील आम्हाला त्यांच्यासाठी मी खूप आभार व्यक्त करेन. उन्होंने आगे कहा की आज उन्हें गर्व होता है जब लोग नील के पिता के तौर पर उन्हें पुकारते हैं. ह्या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान आहे. एक आई वडील म्हणून आज आम्हाला जगामध्ये भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये नीलचे आई वडील म्हणून ओळखलं जात आहे. ह्या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. वही दौरान नील के शुभचिंतकों ने नील का अभिनंदन करते हुए कहा की नील का फ्यूचर बेहद ब्राइट है. बॅकस्ट्रोक म्हणजे पाठीवर पोहोच जाऊन अवघ्या 5 तासात बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया हा 26 किलोमीटरचं अंतर अवघ्या 5 तासात त्यांनी पूर्ण केलं होतं. मला खात्री आहे की पुढचा जो इव्हेंट असेल तो मला वाटतं इंग्लंडला आहे, इंग्लंडला असेल आणि त्या इव्हेंटमध्ये सुद्धा गिनीज बुकामध्ये नीलचं नाव डिक्लेअर होईल. अशा प्रकारचा विक्रम, विश्वविक्रम त्याच्या हातून घडेल
ही खात्री आहे आणि त्या दृष्टीने मी त्याला शुभेच्छा देतो. नीलचं त्याची हिम्मत पाहता नीलचं फ्युचर नक्कीच ब्राईट आहे आणि त्याचे असणारे कोच ते घेत असलेली मेहनत आणि सुरक्षा दृष्टिकोनातसुद्धा जे जी काही पाण्यामध्ये सुविधा असतात ते सुविधा कोचमार्फत आणि त्या सचिन यांच्यामार्फत सगळे अरेंज केले जातात. विशेषतः सगळ्यात महत्त्वाची बाब असते ती म्हणजे हिम्मत असणार, कारण पाण्यात अनेक प्रकारचे पाण्यामध्ये मच्छी असतात, विषारी प्राणी असतात, ते काही आजूबाजूला येऊ नयेत यासाठी जी हिम्मत असते की त्यांना दाद देत असताना नीलचं, मी स्वतः नीलची ज्यावेळेस ते पोहण्याचा सराव होत होता, दोन तीन वेळा आम्ही त्याच्याबरोबर गेलो होतो, खऱ्या ते हिमतीने काम करणारा हा पोरगा आहे आणि मला खात्री आहे की तो नक्कीच गिनीज बुकामध्ये त्याचं पुढच्या वेळेस रेकॉर्ड होईल. 100% नवीन मुंबईकरांना खूप गर्व आहे. कारण आम्ही काल विश्वास नांगरे पाटील साहेबांकडे आम्ही गेलो होतो, प्रत्यक्ष त्यांची भेट झाली, त्यानंतर आम्ही सिद्धिविनायक मंदिरात गेलो होतो, एक सेलिब्रिटी आला होता अर्जुन भारद्वाज म्हणून, तर सेलिब्रिटीला ज्यावेळेस त्यांनी पाहिलं आणि त्याला कळलं की नीलचा हा रेकॉर्ड आहे, त्यांनी सुद्धा सांगितलं की सेलिब्रिटी आम्ही नाहोत, नाही आहेत, नवंबरकरांना गर्व वाटेल, नवंबरकरांना पूर्ण महाराष्ट्राला गर्व वाटेल अशा प्रकारचा सेलिब्रिटी आज माझ्याबरोबर आहे आणि त्याच्याबरोबर मला फोटो काढायचा आहे. त्याने सुद्धा काल नीलबरोबर फोटो काढला. खात्री आहे असंच यश नीलकडनं येत राहील, होत राहील. नील सचिन शेकटकर याचं कौतुक करावं एवढं थोडं आहे, कारण की या लहानशा आमच्या सागरवीराने बेलापूर ते गेट ऑफ इंडिया हे 26 किलोमीटरचं अंतर 5 तासामध्ये पोहून, म्हणजे बॅकस्ट्रोक, काही लोकांना बॅकस्ट्रोक म्हणजे नक्की काय ते माहीत नाही, उलटं पोहत माणसाला सरळ पोहायला जमत नाही, तर ह्या आमच्या सागरवीराने उलटं पोहत हे अंतर 26 किलोमीटरचं 5 तासामध्ये पूर्ण केलं आणि विश्वविक्रम केला. त्याबद्दल मी नवी मुंबईकरांच्या वतीने, आमच्या मुंबई बाजार समितीच्या परिवाराच्या वतीने त्याचं भरभरून कौतुक करतो, त्याला शुभेच्छा देतो. कारण का त्यावेळेला मी सुद्धा तिथं गेलो होतो, ते जेव्हा तो ते सगळं करून बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर आम्हाला वाटलं की हा थकला असेल, पण त्याची एनर्जी ही जेव्हा त्याने उडी मारली होती त्याच्यापेक्षाही जास्त होती, 5 तास उलटं स्विमिंग करूनसुद्धा. आणि त्याचं दुसरं एक अजून कौतुकाची गोष्ट आहे की तो नुसता स्विमिंगमध्येच पारंगत नाही आहे, त्याच्यात तर विश्वविक्रम आहेच, हे एवढं करूनसुद्धा रोज तो 10 तास स्विमिंग पूलमध्ये असतो, 10 तास त्याचं प्रॅक्टिस चालू असतं, एवढं करूनसुद्धा फर्स्ट क्लासमध्ये तो 90%च्या वरती त्याला मार्क्स मिळतात. ही एक दैवी शक्ती नीलला आहे आणि त्याचा परत एकदा पूर्ण माझ्या बाजार समिती परिवाराच्या तर्फे त्याला शुभेच्छा देतो. नील शेकटकर हा एक सामान्य कुटुंबातला मुलगा आहे. सगळ्यात मी पहिलं त्यांच्या आई वडिलांचं एवढा आभार मानतो की त्यांनी त्यांना एवढी मेहनत करावी लागते, तो करतोच, पण त्याचे आई वडील एवढे मेहनत करतात त्याला स्विमिंगला सोडणे, त्याला घेऊन येणे, त्याच्या खाण्याचं कोणत्या वेळेला काय द्यायला पाहिजे, कोणत्या वेळेला काय द्यायला पाहिजे, हे दोघं त्याचे आई वडील एवढे त्याला सपोर्ट करतात, एवढे करतात की मी एक रेसली प्लेअर आहे, मला माहिती आहे की किती मेहनत करायला लागते, त्यासाठी किती कष्ट करावं लागतं, किती वेळ द्यावा लागतो. मी परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना करतो की याला अजून आपल्या जगात, आपल्या महाराष्ट्रात त्यांनं नाव केलेलं आहे, आपल्या नव्या मुंबईमध्ये नाव केलेलं आहे, त्याच्या गावाचं नाव केलेलं आहे, त्याच्या जिल्ह्याचं नाव केलेलं आहे, ह्यांनी आपल्या महाराष्ट्राचं केलेलं आहे, नव्या मुंबईचं केलेलं आहे, ह्यांनी जगात तो पहिला येईल ही मी परमेश्वराकडे, आई जगदंबाईकडं प्रार्थना करतो. आणि त्याला मी माझ्या नवी मुंबई तालीम संघाच्या तर्फे त्याला मी हार्दिक शुभेच्छा देतो. ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.